नमस्कार, मी जयंती वाघधरे। मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या पाहूया एंटरटेनमेंट एक्सप्रेस मध्ये। अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे। परिणामी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका होतीये, मात्र ही टीका अभिनेत्री ट्विंकल खन्नाला आवडलेली नाही। तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केलाय। केवळ मनोरंजनासाठी तिचं आयुष्य पणाला लावू नका असं मत तिने व्यक्त केलंय। दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे। पोलिसांच्या या कारवाईवर अभिनेते प्रकाश राज यांनी नाराजी व्यक्त केली। आपण या विच हंट विरोधात आवाज उठवायला हवा अशा आशाचं ट्विट त्यांनी उमर खालिदला पाठिंबा देण्याची विनंतीही या ट्विटद्वारे केली आहे। अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होतीये, त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणीही केली जाते। या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता जॉन अब्राहमनं उडी घेतली आहे। एकतर काम करा किंवा घरात बसून दुसऱ्यांवर टीका करा असं प्रत्युत्तर जॉननं टीकाकारांना दिलंय। अभिनेत्री नेहा धुपिया सध्या छोट्या पडद्यावरील रियालिटी शोमुळे चर्चेत आहे। सध्या तिचा नो फिल्टर नेहा नावाचा शो सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। या ट्रेंडिंग शोमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन यानं हजेरी लावण्यास नकार दिलाय। लक्षवेधी बाब म्हणजे शोमध्ये येण्यासाठी नेहानं त्याला खासगीमध्ये विचारलं होतं, परंतु अभिषेक बच्चननं तिला सोशल मीडियाद्वारे जाहीर नकार दिलाय। अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून नवीन वर्षात कोहली कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे। अभिनेत्री अनुष्का शर्मानं देखील इंस्टाग्रामवरून बेबी बमचा फोटो शेअर केलाय। तिच्या या फोटोवर विराटनं गोड प्रतिक्रिया दिली आहे। माझं संपूर्ण जग मला एकाच फ्रेममध्ये दिसतंय अशा आशयाची प्रतिक्रिया विराटनं या फोटोवर दिली आहे। अभिनेता प्रभास आता सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे। नुकताच प्रभासनं त्याच्या जिम ट्रेनरला एक महागडी कार गिफ्ट दिली आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभास जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी यांच्याकडे ट्रेनिंग घेतोय। नुकताच प्रभासनं त्यांना रेंज रोवर वेलार ही कार भेट म्हणून दिली आहे। या गाडीची किंमत तब्बल 73 लाख रुपये आहेत। झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध झी गौरव पुरस्कार 2020 मध्ये झीनं एका नवीन मराठी संगीत वाहिनीची घोषणा केली आहे। झी वाजवा असं या वाहिनीचं नाव असून या नवीन वाहिनीच्या लोगोचं अनावरण अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। झी वाजवा क्षण गाजवा असं या वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे। बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 2018 मध्ये झिरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। त्यानंतर शाहरुखनं कोणताही चित्रपट साईन केला नव्हता। आता शाहरुख पठाण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे। तसंच त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारणार आहे अशी चर्चा रंगली आहे। वॉर चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे हा चित्रपट दिग्दर्शित करतील। दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेनं वेनिस चित्रपट महोत्सवात वेगळीच छाप सोडली आहे। त्याच्या द डिसायपल या सिनेमाला इंटरनॅशनल क्रिटिक्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। जगभरात अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या 77व्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाला इंटरनॅशनल क्रिटिक्स या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। तब्बल 20 वर्षानंतर वेनिस चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धा विभागात पोहोचलेला हा पहिला भारतीय सिनेमा आहे। एंटरटेनमेंट एक्सप्रेस मध्ये आज मी इथेच थांबते, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका। पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।